त्यानंतर एक व्यक्तिमत्व जे काही पाहुणे येतात ते आवर्जून जय पाहुणेकरचं आणि अशोक पाहुणेकरचं नाव घेतात. मात्र असे शिलेदारांचे नेतृत्व जे करत असतात तो म्हणजे जगदीश पाहुणेकरसाठी जोरदार टाळ्या, विशाल पाहुणेकरांसाठी जोरदार टाळ्या. अरुण पाहुणेकर आमचा पाळण्यात गेला वाटतं फिरायला, वहिनी कुठे? यानंतर या मागे मी गटप्रमुख आमचे आहेत, सन्मानित गटप्रमुख आम्ही त्यांना लाडाने म्हणतो, गोड हसत आहेत ते. त्यांना रंगमंचावर दादा जिपूर दादा एक इंट्रीला सन्मानित गटप्रमुख मी त्यांना दादा सांग ना हे वाजवा आपण जोरात काहीतरी एक चांगलं वाजवा. आमचे सन्मानित गटप्रमुख विशाल अरुण पाहुणेकर यांचं स्वागत झालंय. कुठे गेलं दादा? सचिन अरुण पाहुणेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अतिशय अबोल असे व्यक्ती मात्र कर्तृत्वानं खूप मोठे. सन्मानित गटप्रमुख सुमित कोवारी याचं आगमन होत आहे. सन्मानित गटप्रमुख विशाल बेलकर. यांना एक गौरव चिन्ह आमच्या या महोत्सवाची आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. गटप्रमुखांनी लवकर पुढे यायचं, पुढच्या रंगीत गटप्रमुख उभं राहा. तिकडे आमचा गटप्रमुख येतोय जो कुर्त्यांचं काम पाहतो, विशाल हिरव्यासाठी जोरदार झाल्या. काय वाटत आहे? बोलूया इकडे 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 अक्कर जोरदार गाड्या तुषारसाठी. यानंतर पुढचा गटप्रमुख येतोय राकेश पारसकर, जोरदार गाड्या. बहुत बढिया. या सन्मान चिन्ह स्वीकारायचंय आपण, गौरव चिन्ह. गटप्रमुख कुठं आहे? गटप्रमुख कुठं आहे? सोहम मुकादाम, जोरदार गाड्या आमच्या सोहमसाठी. अजय बबलच्या नेतृत्वाखाली गट सन्मान गटप्रमुख रविकरण खांडे, जोर गाड्या. आपला आवडता मित्र श्याम बोंबे कुठं जायचंय? लोक बघतात आपल्याला, अभिवादन करा त्यांना, त्यांचे आभार व्यक्त करा. एक ट्रॉफी आपण घ्यायची आहे, सन्मान चिन्ह आपण घ्यायचं. गटप्रमुख विशाल पाहुणेकरच्या गटातून सद्गुरु पाहुणेकर आपल्या समोर येतोय. आमच्या टीमचा बॉडी बिल्डर म्हणून त्याचं ओळख आहे. सर्व मुलांचा पाठी राखा, कधी कुठेही मॅटर होते सदैव तत्पर असताना सद्गुरुदाचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या. यानंतर ड्रायव्हनचे आमचे मालक अतिशय प्रबळ व्यक्तिमत्व प्रशांत कुंभारसाठी जोरदार टाळ्या. बहुत बढिया. सन्मान चिन्ह स्वीकारायचं आपण, जोरदार टाळ्या. नंतर या महोत्सवामध्ये जे जे काही मंत्रीचा पाय आपल्या या महोत्सवाला लागला त्याच्या कृपेने तो म्हणजे आमचा अमित गुडगुडे पाटील, जोरदार टाळ्या. क्या बात आहे, बहुत बढिया. अमितसाठी जोरदार टाळ्या. सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. आमचा शिलेदार प्रथमेश कानागल, आपल्या वाणीतून नाही तर कर्तृत्व बोलणारा प्रथमेश कानागल. वाचनाच्या स्थापनेपासून आपल्या सोबत असताना आपण अभिवादन करायचंय लोकांना. दलवीर पाहुणेकर याने गौरवचिन्ह स्वीकारायचंय. आमचा माजी गटप्रमुख मात्र सर्व स्पर्धेचं लेखाजोगा ठेवणारा, अध्यापन ज्याच्या स्पर्धा झाल्या त्यात उत्तम आयोजन करणारा आमचा मयूर कांबळे, जोरदार टाळ्या. इकडून या इकडून या इकडून या इकडून या. आमचा नवनिर्वाचित शिलेदार प्रसाद शिरदनकर याच वर्षी काही दिवसांपूर्वी जॉईन झाल्या, मात्र लगेच कामाला जोर पकडले असा प्रसाद शिरदनकर. अजय बेलकरसाठी जोरदार टाळ्या. कुठलंही काम असू दे अजय सदैव पुढे, अजय बेलकरसाठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे. महोत्सव संपतो आपल्यासाठी,
विश्रांती घेतो मात्र महोत्सव आमच्यासाठी संपत नाही कारण आमच्याकडे लाईव्ह ऑर्केस्ट्राचा शिलेदार आहे आमचा भीम चव्हाण आम्हाला रात्रभर या मैदानात हसत ठेवतो गाणी गातो आणि ऍड मधून भरपूर त्याने ऍड आणल्या असा आमचा चव्हाणसाठी जोरदार टाळ्यात सन्मानजन स्वीकारायचा आहे या सर्व वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम होत असतात पण त्या कार्यक्रमाची फोटोग्राफी करून अत्यंत आवडीने हा कार्यक्रम कुठेही असू दे मात्र तो कार्यक्रमाची मजा बाजूला ठेवून स्वतः आमचे फोटो काढतो अत्यंत आवडीने DSLR कॅमेऱ्यातून मंगेश भोसलेसाठी जोरदार ठाण्या मंगेश जोरदार ठाण्या ऍडव्होकेट दत्ता पाटील यांचं या रंगमंचावर स्वागत सन्मानचिन्ह स्वीकारायचंय अत्यंत दिलदार वृत्तीचे आमचे शिलेदार नेहमी शिलेदारांसाठी खाऊ आणणारे आमचे शिलेदार दिलीप मुंडे कधी शिलेदार नाराज असतील तर त्यांना हसवणारा खेळवणारा आमचा कलाकार शिलेदार योगेश शिले जोरदार टाळ्या योगेशसाठी असे कित्येक चेहरे आहेत जे पडद्यावर दिसत नाहीत त्यातला हा एक चेहरा संतोष मात्रे पूर्ण मागवा मागवा भावी शिलेदार ए भावी शिलेदार मागवा वैभव जगे याचं स्वागत होतंय रंगमंचावरती अरुण पवणेकरांच्या हस्ते सन्मानचिन्ह स्वीकारायचंय वाचनालय स्थापन झाल्यापासून ज्याने खजिनदार पदाची जबाबदारी आपल्या अंगावर झेलली असं आपला संतोष पवणेकर बरेच शिलेदार रंगमंचावरील स्वागतासाठी येतात मात्र हा शिलेदार रिहर्सल्स कधी आहेत त्यांना काय कमी आहे काय नाही याची सर्व व्यवस्था ज्याने पाहिली आमच्या घरी सरांना आशिष केला असा मिलिंद पाटीलसाठी जोरदार टाळ्या बॅकस्टेज सांभाळणारा आमचा मिलिंद पाटील दीपक खराडे ज्या संस्था जेव्हा स्थापन झाली त्या दिवसापासून संस्थेसोबत असणार आणि अविरत कार्यरत असणार आमचा दीपक खराडेसाठी जोरदार टाळ्या प्रसाद जाधव कुठलंही काम अंगावर द्या आई हा शब्द त्याच्या मुखातून कधी येत नाही असा आमचा प्रसाद यासाठी जोरदार टाळ्या सन्मानचिन्ह करायचं आहे असे भव्य फेटे आपण पाहतोय थेट पुण्याहून जो आणण्याचं काम करतो आमचा हा शिलेदार जोरदार टाळ्या नवनाथ दातेसाठी शब्द दिला की दिला तो पाळणारा असा एकमेव आमचा शिलेदार शब्दाला अत्यंत महत्व देणारा योगेश जाधव जोरदार टाळ्या नंतर येतोय आमचा पुढचा शिलेदार फरभक्कम पाटीशी राहणारा संस्थेचा शिलेदार सुमित गोलीपकर असते तशी या जाहिरातीच्या कार्यक्रमात देखील जाहिरात ही लहान मुलगी हरवली आहे आपण बघू शकता नरेंद्र भाऊ कॅमेरात घ्या इकडे या लहान मुलगी हरवली लाल रंगाचे कपडे घातलेत त्यांनी बेटा क्या नाम आहे आपका ऋषी खुशी खुशी नाव आहे तिचं आई वडिलांना विनंती आहे की रंगमंचाच्या डाव्या बाजूला खुशी आपलं नाव काय आपलं नाव काय नाही नितीमा यांच्याकडे ती मुलगी आहे एकदा चेहरा दाखवा ना कॅमेरामध्ये दिसला स्क्रीनवरती हो दिसला बघून घ्या स्क्रीनवरती चेहरा खुशी येस भेटेल ताई घ्या आपण इकडे थांबा खुशीचे आई वडील लवकरच येतील यानंतर पुढचा शिलेदार आमचा प्रणीत तर्फे जोरदार टाळ्या प्रणीतसाठी
गटप्रमुखांच्या नेतृत्वाखाली हा सर्व कार्यक्रम चालतो आणि टिकटॉकचा देखील निकाल जाहीर होईल. आमचा सर्वांचा टिंगल मस्तीखोर असा आमचा शिलेदार प्रतीक माडी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि वेगवेगळ्या जबाबदारीनुसार आम्ही त्यांना तशा वेगवेगळ्या जबाबदारीनुसार नावं ठेवतो. पण कमी जिथे आम्ही या उक्तीनुसार अनिल गेली कित्येक वर्ष संस्थेसाठी धावतोय. अनिल हावड्यासाठी जोरदार टाळ्या. अनिल तू आला स्टेजवर की मग आम्हाला सुनीलची आठवण येते. सुनील देखील असाच कर्तव्यदार शिलेदार आम्हाला सोडून गेला त्याचं दुःख सदैव आम्हाला चलत राहील. आणि यानंतर आमचा बाबऱ्या पावणेकर शिलेदार कडेतोड उत्तर देणार आमचा बाबऱ्या दादा आता या बात आहे बहुत बढिया. आता इकडून थोडी जागा द्यायची तिकडे सारखा तिकडे सारखा या टिकटॉकचं काम जो पाहतोय खूप मेहनत घेतलीये रातोरात जागून. जयप्रकाश पावणेकर यासाठी जोरदार टाळ्या. इकडे अशी मयूर जोशीसाठी जोरदार टाळ्या. एक रांगडा गडी आमचा मयूर जोशी दिसायला अतिशय देखणा सुंदर मांदा. पुढे या सगळ्या असे म्हणजे एक एक रांगेतच उभे राहा मला बोलता येईल खूप छान. आणि यानंतर माझा राईट हँड आणि भरदस्त देहेष्टीचा बलराज यासाठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे हा कडक. अतिशय शिस्तबद्ध आमचा शिलेदार विलास पावणेकर याचं आगमन होतंय रंगमंचावरती जोरदार टाळ्या. विपुल लावण संस्थेचा एक निष्ठ काल क्रिकेट खूप छान खेळलो आम्ही इथे रात्री 3 वाजेपर्यंत. विपुल लावणसाठी जोरदार टाळ्या. कैक वर्ष बॅचचा स्पॉन्सर आमचा आमचा शिलेदार रवींद्र काजबे आणि माझा परम मित्र हायकोर्टात जो प्रॅक्टिस करतोय आमचा शिलेदार ऍडव्होकेट रवींद्र काजबेसाठी जोरदार टाळ्या. आणि थेट सांगुर्लीवरून आमचा हा शिलेदार अनिल पारदी. अनिल पारदीसाठी जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर खांदेगावातील आमचा शिलेदार आमचा खंदा शिलेदार प्रतीक पाटील. दिनेश पाटील कुठे असतील तर त्यांनी रंगमंचावरती यायचं. श्याम मुंबे यांना विनंती की आपण रंगमंचावरती यायचं. आणि यानंतर आमचे फोटोग्राफीचे जे जबाबदारी बघतायत नरेंद्र भगतसाठी जोरदार टाळ्या. आता शिलेदारच आहे मात्र यावर्षी एक वेगळ्या भूमिकेत आहे. बरेचसे शिलेदार कुठे पाळण्यात आहेत लक्ष लक्ष कुठे लक्ष कोण लक्ष कोण कोण लक्ष अरे बापरे आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. तोफेचा शिलेदार आमचा लक्ष लक्षासाठी जोरदार टाळ्या. थांब पब्लिक आत नको या माझा जोरदार टाळ्या लक्षासाठी आमचा तोफेचा शिलेदार. अमोक पवार याला विनंती की रंगमंचावरती यायचं. दिनेश पाटील कुठे असतील त्यांनी रंगमंचावरती यायचं. सिद्धेश पावणेकर सिद्धेश पावणेकर कुठे असतील तर त्यांनी रंगमंचावरती यायचं. राजू भेटकर याने विनंती की आपण रंगमंचावरती यायचं. अमोक पवार आणि आता यानंतर ट्रॉफ्या घ्या आता बसू नका या ट्रॉफ्या संपल्या. सर्वच शिलेदारांचं जितकं कौतुक केलं जाईल मी सांगेन तेव्हा
सर्व शिलेदारी पुढे यायचं आहे, पुढे म्हणजे मागे नका थांबू, आणि जेवढं मागे चालेल तेवढं मागे थांबा. सर्व शिलेदारांचं खऱ्या अर्थानं जेवढं कौतुक करता येईल ना, तसं मी बोलतो आता दोन मिनटं. खरंच खूप कौतुक आहे, कारण वेगवेगळ्या भागातून आपण या कामुठी वस्तीत आलो आहे, आणि मग आमचा एकमेकांशी असा काहीच संबंध नव्हता. काढू आपण फोटो, मग घ्या सिद्धेश सांग, घेऊ आपण फोटो. आपण वेगवेगळ्या प्रांतातून इथे आलो, आमचा एकमेकांशी असा काहीच संबंध नव्हता, आणि या ठिकाणी आमचा सन्मानित गटप्रमुख दिनेश पाटील आलाय जोरदार डाळ्या दिनेशसाठी. कुठे गेलता तिकडे, कुठे गेलता पाळण्यात गेलता. सिद्धेश पाहुणेकर कुठे असतील तर त्यांनी रंगमंचावरती यायचंय, पाळण्यात आहे बर. आणि 10 दिवस हा महोत्सव बघता खऱ्या अर्थानं शिलेदार खूप थकलेले असतात, गेले महिनाभर वेगवेगळे कामं करावी लागतात. इनफॅक्ट बॅनर लावण्यापासून त्याच्या पट्ट्या बनवण्यापर्यंत, आणि स्वतः मला सांगायला आनंद होतो, सुशिक्षित असे शिलेदार आहेत. इतकं सगळं असताना प्लॅनपेट वाटण्याचं काम देखील आमचे शिलेदारच करतात, आणि याचा खूप मोठा अभिमान आहे. गेली 10 वर्ष हा अविरत कार्यक्रम चालू आहे. आज खऱ्या अर्थानं याची एक रंग रूपरेषा आपल्या समोर दिसते. सगळे दिसले पाहिजे असे उभे राहा, आणि एकमेकांशी बोलू नका. आणि आता ती घोषणा आपण करणार आहोत, आणि शिलेदारांचे आई बाबा यांचं मी अध्यक्ष या नात्यानं खूप आभार व्यक्त करतो, कारण आपण जर शिलेदारांना या गोष्टीसाठी परवानगी दिली नसती, त्या संस्थेतून अशी कार्य झाली नसती, आणि त्यातलाच हा उपक्रम काय आलं. आपण फोटो काढू, आणि मग असे उपक्रम झाले नसते. त्यामुळे मी शिलेदारांना विनंती करेन की ट्रॉफी थोडी अशी गबड्यात पकडा, कारण आई बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, जोरदार टाळ्या. मी माझ्या आई बाबांसाठी देखील टाळ्या वाजवतो. 10 वर्षापूर्वी आपण प्रोत्साहन दिलं, 10 वर्ष वेगवेगळ्या कृतीतून कार्यातून आपण मला मोठं केलं, आणि आपले ऋण आहेत त्याचंच हा फुललेला म्हणजे भरलेला कामोठा महोत्सव. माझे आई बाबा आणि शिलेदारांचे सर्वच आई बाबा, शिलेदारांच्या वतीनं मी आपल्याला नमस्कार करतो, आभार व्यक्त करतो. आणि 10व्या वर्षानंतर आज समारोप होतोय, कार्यक्रम बाकी आहे पण समारोप होतोय. त्या समारोपाची घोषणा करताना मी काल रात्री आमची मीटिंग झाली 3:30-4 वाजता, क्रिकेट खेळलो आम्ही 4:30 वाजता, बरं 4:30 वाजता. त्यानंतर मी शिलेदारांना विचारायचं की गेल्या वर्षी दरवर्षी आपण जी घोषणा करतो ती घोषणा करायची का नाही हे आपण ठरवा. तर मी आताच विचारतो घोषणा करायची की नाही. माझ्या कानाचा प्रॉब्लेम झाला जरा, म्हणजे ऑपरेशन झालं, मला ऐकायला येत नाही. काय घोषणा करायची की नाही? तयार आहेत मग आम्ही शिलेदार, तयार आहोत आपण, तयार आहात का? कारण आता घेतो आम्ही 1 वर्षाची रजा, आणि पुढेच्या वर्षी याच रंगमंचावरती याच मैदानात पुन्हा भेटणार आहोत. घेऊन कैलासवासी बहिराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय प्रस्तुत झेंडा सामाजिक संस्थेतर्फे आयोजित आगरी कराडी का मोठ्याचा महोत्सव वर्ष 11. त्याला फोटो घ्या असा, पुन्हा खाली घ्या, खाली घ्या, हात तर बघू द्या. ये कौन है नया लक्ष्य.